गुड नाईट टेक केअर ह्या सिनेमाच्या निमित्तानं महेश मांजरेकर पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याचनिमित्त त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. सर, तुम्ही कंप्लेंट केलेली की तुमचा फोन हरवलाय. काय होय का आता? पण चांगलंय. हा काय, हॅकर्स लोक ना नवीन नवीन आयडियाज काढतात क्राईम करायच्या. तू सोडवायला मजा येते. छान आहे की घर तुझं. इतकी वर्ष मी या केसेस सॉल्व्ह करतोय, अशी केस कधी बघितली नव्हती मला. विचित्र नाही. महेश सर, आपलं सर खूप खूप स्वागत आहे. टेक केअर गुड नाईट. गेल्या 6-7 महिन्यांपासून सातत्याने सिनेमाची चर्चा होती आणि सिनेमाचा विषय जो आहे सोशल मीडिया, त्या माध्यमातूनच सिनेमाच्या प्रमोशनला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सोशल मीडिया हा एक खूप नवीन मीडिया आहे जो खूप ॲडव्हान्टेजेस आहे, ज्याचे फायदे खूप आहेत, पण तो मिसयूज झाला तर त्याचे तोटे भयानक आहेत. कुठेतरी हे दाखवणारा सिनेमा आहे. आज आपण सोशल मीडियावर असताना हे बघत नाही की आपण कुठे फसू शकतो. एखादी कमेंट करताना, एखादं कोणाशी गप्पा मारताना, विदाउट नोईंग आपण कोणाशी गप्पा मारतोय. कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठतो, आपण ॲक्सेप्ट करतो, मग त्याची गप्पा मारतो, मग भेटतो. यू वॉन्ट नो कुठे तुम्ही फसताय ते. बिफोर यू नो यू आर इन अ डीप सूप. आज तुम्ही छान असता आणि मग मध्येच तुम्हाला लक्षात येतं की तुमचे सगळे ईमेल्स हॅक केले गेलेत. आज तुम्ही छान कुठेतरी गेलात, बाहेर तिकडे गेलात, पैसे काढायला गेलात बँकेत, कळलं की तुमच्या बँकेत 1 रुपया नाही, जे तुम्ही जाताना समजलं की 10-12 लाख रुपये होते गेले कुठे. सो हा सिनेमा तुम्हाला हेच दाखवतो की टेक्नॉलॉजीनी तुम्हाला फायदे खूप दिलेत, पण त्याबरोबर तुम्हाला तोटे पण आहेत त्याच्यात. तुम्ही जर का अवेअर नसला, तुम्ही जर का तुम्हाला त्याची माहिती नसेल, तर यू कॅन बी इन अ डीप सूप. की सोशल मीडियाचे फायदे खूप आहेत, तोटे पण खूप आहेत. टेक्नॉलॉजी खूप हायटेक झालेली आहे आणि याची युवा पिढी त्या टेक्नॉलॉजीला कुठे ना कुठेतरी भूलते. आणि आपण बघतो, तसं तुम्ही म्हटलात की जो पद्धतीने सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं होतं, ह्या घटना आपल्या आसपास घडतात. आपण ज्या रोज पेपरात वाचतो, आपण त्या TV वर बघतो आणि त्याच घटना या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. तर कुठेतरी आजच्या युवा पिढीला हा सिनेमा बघून टेक्नॉलॉजीच्या कितपत आहारी गेलं पाहिजे असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे का? आहारी गेल्यापेक्षा तुम्ही किती अवेअर असलं पाहिजे की कुठे कुठे पिटफॉल्स आहेत, त्या पिटफॉल्सला तुम्ही अवेअर असणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही काहीतरी समथिंग पर्सनल शेअर करताय, काहीतरी तुमच्याकडे काही पर्सनल फोटोग्राफ्स आहेत यू डोंट वॉन्ट, कधी पटकन ते बाहेर येतील. तुम्ही एखादी कमेंट केली आहे कुठेतरी, ती कुठेतरी मिक्स करून कुठेतरी तुमचा क्रिमिनल रॅकेटशी संबंध जोडला जाईल का? तुम्ही काही पर्सनल तुमचे ईमेल्स असतील ते हॅक होऊन दुसरीकडे जाऊ शकेल का? तुमच्या बँकेतनं नेट बँकिंग तुमच्या खात्यातनं सगळे पैसे काढले जातील का? तुमचे क्रेडिट कार्ड मिसयूज केलं जाईल का? ह्या खूप डिसअडव्हान्टेजेस आहेत त्याचे. पहिल्याच रिडिंगला मी ठरलं की हा पिक्चर करायचा. पहिल्या रिडिंगला थोडंसं काही लेन जास्त असं होतं, पण बेसिकली सब्जेक्ट वॉज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. त्यांनी तो परत थोडासा रिरायटिंग करून आणला आणि मग एवढं लव्ह टू डिरेक्ट इट ऑल्सो. पण तो म्हणाला मी डिरेक्टच करतो, त्यामुळे मग काही हा जो कोण हरामखोर आहे तो खूप रोलवरून एका जाऊन बसलो. म्हटलं हा रोल मला करायचा. खूप गिरीश असाही नाही माणूस की तो त्याची इच्छा नसेल तर तो मला देणार नाही रोल. त्याच्या डोक्यात होतं की मी तो रोल करावा आणि एक वेगळा रोल आहे, एक वेगळा अप्रोच. त्यांनी एक वेगळा अप्रोच ठेवायला सांगितलं, मी एक वेगळा अप्रोच घेतला. तो नुकतंच 61व्या वर्षात पदार्पण केलं आहे. आज मागे वळून बघताना महेश मांजरेकरांनी जी सुरुवात केली होती, खूप स्ट्रगल सुरुवातीला करावं लागलं होतं आणि आज हिंदी असेल किंवा मराठी असेल एक वेगळं स्थान तुमचं आहे. तेलुगू तमिळ इंडस्ट्रीमध्येही तुम्ही प्रयोग केले. तर आज मागे वळून बघताना काय वाटतं आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तिथून सुरू झालेला प्रवास, आता मराठी सिनेमा पण एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचला आहे याबद्दल? नाही मला आनंद वाटतो मी अजून आहे. नाही का, बरेच जण गेले निघून का, दे डिंट वॉन्ट टू चेंज. मला वाटतं की आय नीड टू चेंज एव्हरी डे. आज एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते, आज एवढी नवीन नवीन मुलं येतात विथ नवीन नवीन आयडियाज आणि यू हॅव टू बी ऑन युअर फीट. मला वाटतं ही जी यूथ येते ना ती खूप प्रिपेअर्ड आहे, म्हणजे त्यांची ॲम्युनेशनच वेगळी आहे. आपण आपले ॲम्युनेशन नाही, आपण ॲम्युनेशन बदलणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांचा सिनेमा त्यांच्या पद्धतीने बघणं खूप गरजेचं आहे आणि ऑडियन्सला काय हवं आहे नको आहे ते पण बघणं गरजेचं आहे. काय झालं आहे की देर आर सो मेनी पीपल हू वेंट आउट बिकॉज ते म्हणाले की नाही हे तर चालायचं, आम्ही आमच्यावेळेला चालायचंच की हे चाललंच की हो ना, पण नाही ना ऑडियन्स बदलला ना हे तुम्हाला कधी कळणार. तर मी नावं घेत नाहीत, खूप लोक मराठीतले डिरेक्टर्स आहेत जे अजूनही तेच सिनेमे करत आहेत आणि त्यातनं बाहेर पडायचं नाही आहे त्यांना, त्यांना वाटतं की ते त्यावेळेला खूप चालले आहेत, पण तसं नाही. आज टाईम्स हॅव चेंज. आज
सिनेमाचं अख्खं मेकिंग बदललं आहे आणि आय एम व्हेरी इन अ हॅपी स्पेस, कारण मला अजूनही आय एम ॲज एक्सायटेड ॲज अ वॉज तेव्हा टू मेक सिनेमा आणि वेगळे सिनेमे. आणि दुसरं काय माहिती ना, स्ट्रगल इज अ पार्ट ऑफ लाईफ. मला वाटतं दॅट स्ट्रगल मेक्स यू. विदाउट अ स्ट्रगल यू आर नॉट गोइंग टू व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालं आहे ते. आता ज्यांना अगदीच गोल्डन प्लॅटरवर मिळतं त्यांचं काही पुढे होत नाही आयुष्यात, पण ज्यावेळेला तुम्ही स्ट्रगल करून एखादं सक्सेस मिळवलं असतं तेव्हा तुमचं त्याची तुम्ही व्हॅल्यू करता ते. आणि आय ऑलवेज फील की आय स्टील फील 16, त्यामुळे मला काही एनर्जी लेवल्स काही आपल्याकडे ड्रॉप होत नाहीत. थँक्यू, थँक्यू सो मच. व्हिडिओ चॅनलिस्ट दिलीप शिंदे सर, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई.